हॅलो फ्रेंड्स, आज मी रनिंगबद्दल बोलणार आहे आणि एका पुस्तकाचा इंट्रो पण तुम्हाला करणार आहे. तर आधी मी माझा हा ब्लॉग दाखवतो. माझा ब्लॉग आहे राजेश मोरणकर रायटिंग लाईफस्टाईल blogspot.com. त्यात मी एक ब्लॉग लिहिला होता आणि हा दरवर्षी मी अपडेट करतो. तर ब्लॉगचं टायटल आहे वय 58 गाठताना, म्हणजे मागच्या महिन्यात मी 58 कम्प्लीट केलं. आय एम 59 नाऊ. तर मला हे म्हणायचं होतं याच्यात की एज इज ओनली अ नंबर. तर दरवर्षी मी वाढदिवस धावून साजरा करतो. तर मागच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये 20 तारखेला पण मी धावलो आणि त्याबद्दलच हा ब्लॉग लिहिलेला आहे. त्या दिवशी मी 10.6 किलोमीटर धावलो. त्याचं हे सगळं ऑथेंटिक दाखवण्यासाठी हे आहे. 14,524 स्टेप्स टाकल्या मी. ट्रेडमिलवर धावलो आणि याच्यासाठी टाईम जवळजवळ 1.5 तास लागला. तर जवळजवळ 1.5 तास मी धावत होतो आणि धावताना मी खूपच कम्फर्टेबल होतो, कारण मी स्पीड जास्त ठेवला नव्हता. तर 1.5 तास मला माझ्या हार्टबद्दल काहीच काळजी नव्हती. थोडीशी काळजी होती त्या ट्रेडमिलच्या मोटरची काळजी होती की मोटर जळाल तर काय होईल म्हणून. तर हा माझा ब्लॉग आहे. हे माझं 2015 मी कसा दिसत होतो ते, आणि हे 2019 हे सगळं मॉरिशसचे 2 फोटो आहेत. हा 2015 आणि हा 2019 आहे. तर तुम्ही जर ॲक्टिव्ह राहिलात तर डे बाय डे तुम्ही वेट वाढवायच्याऐवजी गेट स्लिमर आणि फिटर. तर हे मी 2 एकत्र फोटो ठेवलेले आहेत जस्ट दाखवण्याकरिता. आय हॅपन टू बी ॲट द सेम ट्री. हा एक जरासा इत्तफाकचा भाग आहे की आय हॅपन टू व्हिजिट द सेम बॉटनिकल गार्डन इन मॉरिशस ट्वाईस ॲट द सेम ट्री. तर ते ट्री जरासं असं वाकलेलं होतं, तर मी त्याच्यावरून असा हा इंटरेस्टिंग फोटो काढला आहे. आणि हे 2 जवळजवळ 4 वर्षाच्या अंतरामध्ये हे माझे 2 फोटो आहेत. तर मी असं दरवर्षी धावत होतो. ॲक्च्युली मी सुरू केलं की 9 वर्षापूर्वी मी हा उद्योग सुरू केला. 50वा वाढदिवस होता. मी म्हटलं काय करायचं, या वाढदिवशी काय करायचं विचार करत होतो. 50वा वाढदिवसापासून हा उद्योग सुरू केला आहे. वाढदिवसाला मी काय करतो, केक नाही मग काय धावायचं. तर मी धावायला सुरुवात केली. 50वा वाढदिवसाला मी 5 किलोमीटर धावलो. 51ला 6 किलोमीटर, 52ला 8 किलोमीटर, 53ला 10 किलोमीटर आणि 54ला 12 किलोमीटर हे सगळं ट्रेडमिलवर मी धावत गेलो. आणि नंतर त्याच्यानंतर वर्षी हा माझं मॅक्सिमम झालं 12 किलोमीटरनंतर. त्याच्यानंतर मी चाललो 20 किलोमीटर. त्याच्याबद्दल काही एवढं हे नाही आहे. मी कसा चाललो त्याचा तो रूट दिलेला आहे. ते महत्त्वाचं नाही आहे आत्ता. खरं आता मला दुसऱ्या पॉईंटवर बोलायचं आहे. तर हे लोकांनी ॲप्रिशिएट केलेले मित्रमंडळींनी, मला वेगळंच बोलायचं काहीतरी. धावताना दुखापती हे ठरलेलंच आहे. तर मी दुखापतीबद्दल बोलत होतो. तर धावताना दुखापत ही प्रत्येकाला होतीच आणि मी विलपॉवर रेटत होतो. माझा एक शेड्यूल मी विलपॉवर रेटत होतो. पण यावेळेला मला एक सांगायचं आहे की नुसती विलपॉवर उपयोगाची नाही आहे. नुसतं विलपॉवर म्हणजे आंधळेपणे तुम्ही एखाद्या दिशेने धावल्यासारखं झालं. टेक्निक हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर टेक्निक माझ्याकडं नसल्यामुळे मी याच्यावर फार विचार करायचो की कसं माझं हे धावण्याचं टेक्निक सुधारेल, आणखी माझं म्हणजे दुखापती न होता कसं होईल. आणि मला काहीच कळत नव्हतं. मी रिसर्च करत होतो इकडे तिकडे इंटरनेटवर, पण मला अशी काही चांगली माहिती मिळत नव्हती. आणि मी फक्त विलपॉवर रेटत होतो आणि पळता पळता माझ्या मनात असं विचारत होतं की लोकांचे गुडघे सुचतात पण कसे काय सुचतात काय कळत नव्हतं. आणि असंच मी महिनावर स्वतःला पुश करून धावलो आणि महिनावरानंतर जेव्हा मी पाहिलं एकदा तेव्हा चक्क माझे गुडघे सुजले होते. म्हणजे मी ज्याचा विचार करत होतो की लोकांचे कसे गुडघे सुजतात, चक्क माझे गुडघे सुजले आणि मला अशक्य झालं पाऊल टाकणं. तर मी खूपच त्रस्त झालो की म्हटलं एका चांगल्या माणसाला असा का त्रास होतो आहे की मी लोक एकदम म्हणजे काउच पोटॅटो असतात, नुसतं खातात आणि लोक असं म्हणजे इनॲक्टिव्हिटी त्यांच्यात असती. त्यांना थोडंसं वजन वाढलं वगैरे थोडासा त्रास झाला तर ते समजण्यासारखं आहे, पण माझ्यासारख्या ॲक्टिव्ह माणसाला का त्रास झाला. म्हणून असं मी एकदम निसर्गालाच आवाहन केलं की निसर्गा का तू मला एवढं म्हणजे त्रास देतो आहेस, मी सगळं चांगलं करतो आहे तर मला याच्यावरून उपाय दे, उपाय दे, उपाय दे. जब तुम सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत में लग जाते हो तो पूरी कायनात तुम्हें वो चीज मिलाने की कोशिश में लग जाती है. डायलॉग कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.
कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। आज आप सब ने तर मी धावणं आणि दुखापती याच्याबद्दल सांगत होतो। मी दुखापतीने त्रस्त झालो होतो, डॉक्टरची ट्रीटमेंट पण घेतली आणि कॅल्शियमची जराशी डेफिशियन्सी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या आणि कॅल्शियम ॲब्झॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डी लागतं सपोर्टिंग, तर त्याच्या पण गोळ्या दिल्या आणि अशी हळूहळू माझी ती सुधारणा झाली। पण मी जे सारखं मागत होतो की याच्यासाठी मला टेक्निकसाठी काहीतरी द्यायला पाहिजे आणि निसर्गाने माझं ऐकलं आणि अचानक एके दिवशी पुणे एअरपोर्टवर मी गेलेलो असताना पुस्तकाच्या दुकानात मी बघत होतो तेव्हा मला एक पुस्तक दिसलं आणि मी ते पुस्तक वाचलं आणि मी म्हटलं अरे हे कसं काय, मी जे शोधतोय तेच मला कसं काय सापडलं। आणि हे 356 पानांचं पुस्तक, मी म्हटलं धावण्यावर कोणीतरी 356 पानं काय लिहू शकतं। तर हे पुस्तकाचं नाव आहे ची रनिंग, CHI रनिंग। हे एक चायनीज टेक्निक आहे, जसं आपल्याकडे योगा असतं तसं चायनाकडे तायची आहे, तर ते एक त्यांच्या योगाचाच प्रकार आहे आणि त्यांच्या ची या शब्दाचा अर्थ एनर्जी असा आहे। तर चायनीज अमेरिकन डॅनी ड्रेयर यांनी हे टेक्निक विकसित केलं आणि ते US त्याच्यावर वर्कशॉप घेतात आणि त्यांचे पण बरेच असिस्टंट त्याच्यावर वर्कशॉप घेतात आणि याचं मराठी अनुवाद केला आहे डॉक्टर मीना शेटे संभू यांनी याचं मराठी भाषांतर केलं आहे आणि डेफिनेटली त्या स्पोर्ट्सच्या डॉक्टर असतील, म्हणजे स्पोर्ट्स इंजुरी जी होती त्याच्यावर इम्प्रूव्ह करण्यासाठी। तर कसं म्हणजे हे असतं बघा, आपल्याला आधी हे समजून सांगितलं कोणी, आधी हे पुस्तक मला मिळालं असतं तर मी वाचलं नसतं। इंजुरी झाल्यानंतर त्याच्यावर उपाय, म्हणजे औषधाचं महत्त्व आजारी पडल्यानंतर कळतं, तसंच हे झालं आहे। हे समजा मला 10 वर्षापूर्वी पुस्तक मिळालं असतं तर मी कदाचित घेतलंही नसतं आणि घेतलं असतं तर वाचलं नसतं। पण हे पुस्तक मला जेव्हा एअरपोर्टवर मिळालं, 356 पानांचं पुस्तक, मी माझा प्रवास संपून जेव्हा दोहायला फ्लाईट लँड झालं तेव्हा मी हे शेवटचं पान वाचून खाली ठेवलं, इतका मी त्याच्यात डीपली ऑब्झर्व झालो होतो। तर असं काय याच्यात सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया। आता तुम्ही बघा, नॉर्मली स्प्रिंटर म्हणजे जो 100 मीटर धावणारा असतो तो काय करतो, तो पायाचे मसल चांगले डेव्हलप करतो, स्ट्रॉंग पाय असतात त्याचे, आणि तो धावताना पाय पुढे टाकतो। म्हणजे समजा हे ग्राउंड आहे फॉर एक्झाम्पल आणि हे त्याचे पाय आहेत दोन, तर हे धावताना त्याचा स्टँड असा असतो, पोझिशन अशी असते, म्हणजे बघा ही त्याची मोमेंटम आहे असं तो पुढे चालला आहे आणि हा पाय पुढे असा असतो। तर ची रनिंगवाले काय म्हणतात, हा पाय तुम्ही असा पुढे टाकला, तुमचा मोमेंटम इकडे आहे, काय करताय तुम्ही, तुम्ही दुसरं काही करत नाही, तुम्ही ब्रेक लावताय। आणि मला हे पटतं की बरोबरच आहे की तुमचा मोमेंटम जेव्हा असा चालला आहे तेव्हा पाय जर असा टाकला तर काय होणार, ब्रेक लावल्यासारखंच होणार त्या मोमेंटला। सो शेवटी अफेक्ट कुठला होणार, द विकेस्ट पार्ट ऑफ युअर बॉडी, तर नॉर्मली हा गुडघा किंवा कमरेचं हार्ट, कमरेचा काय ते स्नायू, हा तुमचा दुखावला जाणार, विच एव्हर इज द बिकर, तर गुडघा नॉर्मली पहिल्या याच्यात जातो। तर इथं सरळ सरळ हा टेक्निकल प्रश्न आहे की असं धावताना तुम्ही असं धावताना हा पाय जो पुढं पडतो हा तुमच्या मोमेंटमला ब्रेक लावतो। तर हेच ची रनिंगमध्ये हे अवॉइड केलं आहे। ची रनिंगवाले काय म्हणतात, ही तुमची बॉडी आहे, तुम्ही थोडंसं वाका असं स्लँटिंग, आणि पडू नये म्हणून फक्त हा पाय असा जमिनीला परपेंडिक्युलर ठेवा। म्हणजे काय होतं, तुम्ही असे आहात उभे, तुम्ही असे थोडेसे वाकलेले आहात आणि तुम्ही आता पडणार म्हटल्यावर थोडासा पाय फक्त इथे टाकला, हे झालं, परत पुढे घ्या, वाकलेले जा तुम्ही, हा दुसरा पाय पुढं, हा झाला, आता हा पाय पुढे येतो परपेंडिक्युलर। तुम्ही कधीही पाय असा इतका पुढे घ्यायचा नाही, इतका पुढे घेतला की काय होतं, त्या मोमेंटमला तो अडथळा करतो, इट इज नथिंग बट ब्रेक, आणि मग तो तुमचा विकेस्ट पार्ट जो असेल गुडघा तो दुखावला जातो। तर माझे जे गुडघे दुखावले आणि सुजले ते याचं याच कारणामुळे, ते रनिंगचं टेक्निक बरोबर नव्हतं। तर जेव्हा ते टेक्निक आपण सुधारलं तर आपण इंजुरी फ्री रन करू शकतो। आता या पुस्तकात पण एक सांगितलेलं आहे आणि आपण पण एक ऑब्झर्व करा, कधीतरी शाळेजवळ एखाद्या जा किंवा जिथं लहान मुलं दिसतील खेळत असतील तिथं जा आणि तिथं जमलं तर व्हिडिओ शूटिंग करा किंवा नुसतं बघा आणि ती मुलं कशी पळतात ते बघा। ती सगळी मुलं ची रनिंग तत्वाने पळत असतात। ती कशी पळतात,
ते थोडेसे तिरके झालेले असतात, बॉडी पुढे असती आणि पाय परपेंडिक्युलर असतो. ते कधीही स्प्रिंटरसारखा असा पाय पुढे टाकलेला तुम्हाला दिसणार नाही. तर हे नंतर ॲडल्ट झाल्यानंतर आपण चुकीची पद्धत शिकलेलो आहे, तर तीच आपल्याला करेक्ट करायची आहे. तर त्यासाठी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आणि लकीली मला ते पुस्तक मिळालं. बहुतेक मी जे अपील केलं निसर्गाला की अरे माझ्या याच्यावर उपाय दे, तर निसर्गाकडून हे एक असं म्हणता येईल की हे उत्तर आलं. कारण आय हॅपन टू बी देअर त्या एअरपोर्टवर आणि आय हॅपन टू रोम देअर अँड हे पुस्तक मला मिळालं. हे पुस्तक नंतर मी खूप वेळ वाचलं. त्यातले एक दोन चॅप्टर्स एवढे असे स्पिरिच्युअल असे आनंद देणारे आहेत, ते मी एक चॅप्टर तुम्हाला वाचून दाखवतो. ओके, 353 पानाचं हे पुस्तक आहे. यातले मी सिलेक्टेड दोन पॅराग्राफ फक्त वाचतो. मला विचाराल तर स्नायू घाटदार करणे, त्याची वाढ राखणे या आणि त्यात तासनतास व्यतीत करणे यात माझी वैयक्तिकदृष्ट्या अजिबात इच्छा नाही. आपल्या भुकेल्या श्रायूंच्या पोषणासाठी प्रथिनयुक्त शेक्स पिण्यातही मला रस नाही. घट्ट झालेल्या आणि आखडलेल्या स्नायूंना सैलावण्यासाठी इब्युप्रोफेन घेण्याची पण माझी इच्छा नाही. त्याऐवजी मी माझ्या मनोवस्थेवर काम करीन. आणि सी रनिंगचं टेक्निक तुम्हाला कळल्यानंतर रनिंग करताना तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल आणि ची रनिंग तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या विश्वात धावण्याची क्रिया बाह्य बळाचा वापर करून घडत नाही, तर ती एक आंतरिक उर्मी आणि शक्तीतून आपोआप घडत जाते. यात धावण्याचा वेग वाढवणे, अधिक अंतर धावणे यात फरक नसतोच, कारण पण ते धावणे एन्जॉय करणे म्हणजे एक प्रकारची ती चल समाधी असं म्हणायचं. माणूस जरासा असा ट्रान्समध्ये जातो आणि इफर्टलेस धावतो. आणि लोकांनी त्यांचे हे दिले टेस्टिमोनियल्स, काही लोकांनी असं म्हटलं की आम्हाला असं वाटतं की आम्हाला खाली पायच नाही, तर आम्ही इफर्टलेस चाललो आहे. तर हेच टेक्निक वाचून ते स्वतः हे जे आहेत डॅनी ड्रेयर हे स्वतः अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये जातात. अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे 100 किलोमीटरपर्यंत असतं ते. फक्त यात काय, तो फॉर्म जो आहे ना तिरका आपला ठेवायचा, तो मेंटेन करणं फार आवश्यक असतं. तो मेंटेन होत नाही काही वेळेला, तर यू नीड सम असिस्टंट हू कंटिन्युअसली रिमाइंड यू तो फॉर्म ठेवण्यासाठी. मग एक चांगला दुसरा तुमचा असिस्टंट रनर परत थोडा वेळ असं धावला की तुम्ही त्याच्याकडे पाहून परत फॉर्म करेक्ट करता. तो फॉर्म तसा ठेवणे फार आवश्यक आहे. तर या पुस्तकामधले दोन टेक्निकवर मी सांगतो. इकडं डाव्या बाजूला जे झालं आहे ते पुढं पायाच्या पुढच्या भागावर सगळा जोर देऊन धावणाऱ्या लोकांचं आहे. त्यांनी वाळूत जर धावलं तर असे खड्डे पडतात आणि आपल्याला पाय असा सरळ पूर्ण वजन पूर्ण पायावर टाकायचं आहे. त्यामुळे उजव्या बाजूला जसे बुटांचे ठसे दिसतात की एक संध दिसतात, असं काही एका बाजूला जास्त वजन पडलं आहे असं काही नाही. त्यामुळे दुखापती कमी होतात. आणि दुसरं म्हणजे मला दाखवायचं आहे ते म्हणजे फॉर्म जे म्हणतात ह्याला, ह्या फोटोप्रमाणे दाखवलेलं आहे. तर असा तिरकेपणा थोडासा पाहिजे आणि असंच जात राहायचं, फक्त पडू नये म्हणून पाऊल पुढे टाकलेलं आहे, बाकी काही नाही. तर हाच त्यातला फॉर्म आहे, यातला मी इसेन्स म्हणेन की हाच आहे फॉर्म. तर माझा असा सल्ला आहे तुम्हाला, तुम्ही इंटरनेटवर याचे वर्कशॉप बघा, याचं टेक्निक बघा आणि हे समजून घेऊन असं धावायला सुरुवात करा. टेक्निक फार सोपं आहे, सरळ उभं राहायचं, मान वगैरे सरळ ठेवायची सगळी. माझा त्या व्हिडिओमध्ये मान जराशी वाकलेली आहे ते बरोबर नाही. मान सरळ ठेवायची, सरळ आणि थोडंसं असं तिरकं करायचं शरीर आणि पडू नये म्हणून फक्त पाऊल पुढे टाकायचं आणि तसंच आपण जात राहायचं. म्हणजे असं म्हणतात की समजा तुम्ही 10 किलोमीटर धावता म्हणजे काय करता, 10 किलोमीटर यू काय म्हणतात त्याला पडू नये म्हणून पाऊल पुढे टाकतात, एवढंच फक्त सोपं आहे त्यात. आणि हे करताना तुम्हाला मसल्स डेव्हलप करायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही आपले बारीक पाय ठेवूनच पळू शकता तसं काही नाही. ते स्प्रिंटर्स जे जसे मसल डेव्हलप करतात ते सगळं चुकीची पद्धत आहे, तसं काही करायची गरज नाही. तर शेवटी हे मी म्हणेन की मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी पब्लिश केलेलं हे पुस्तक तुम्ही वाचा जरूर. हे मराठी ट्रान्सलेशन केलं आहे डॉक्टर मीना शेटे संभू यांनी
आणि थँक्स फॉर हर फॉर ट्रान्सलेटिंग, कारण त्यामुळेच मी या पुस्तकाच्या माहितीमुळे माहिती मला मिळालेली आहे, नाहीतर कदाचित वेळ लागला असता हे समजून घ्यायला. पण हे टेक्निक तुम्ही जरूर आजमावून बघा आणि इंटरनेटवर याच्यावर भरपूर तुम्हाला माहिती दिसेल, वर्कशॉप दिसतील. तिकडे US वर्कशॉप असतात विकेंडला, लोक हे टेक्निक शिकून या पद्धतीने पळायला शिकतात. तर आपण इंटरनेटवर पाहून हे शिकू शकतात आणि हे प्रॅक्टिस करायची पद्धत आहे, हे प्रॅक्टिस करायलाच पाहिजे असं मला वाटतं. This is called key running, C-H-I.